डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील अग्गं बाई सासूबाई या मालिकेच्या 2 नोव्हेंबरच्या भागात कारखानेस काका आणि काकू बस स्टॉपपाशी उभे असताना तिथे रस्त्यावर एका मुलाने अर्धवट खाऊन ठेवलेला बॉक्स उचलतात आणि तितक्यात तिथे अभिजित राजे येतात. त्यांना बघून काका तो बॉक्स मागे लपवतात. अभिजित त्या दोघांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन तुम्ही इथे कसे, सगळं ठीक आहे ना असं विचारतात. तेव्हा काका दिवाळी निमित्त गावी जातोय असं खोटं सांगतात. बोलता बोलता काकांना ठसका लागतो म्हणून अभिजित त्यांच्यासाठी पाणी आणायला जातात. त्यांची कदाचित परिस्थिती ओळखून अभिजित राजे त्यांच्यासाठी बाजूच्या स्टॉल वरून भजी आणि वडापाव घेऊन येतात. ते दोघ जण ते वडापाव खातात. अभिजित राजेंना त्यांची अवस्था कळत असते म्हणून ते आसावरीच्या घरी फोन करून कारखानेस काकांच्या घरी काही प्रॉब्लेम झालाय का असं विचारतात. तेव्हा त्यांना आसावरी त्यांनी तिला जे सांगितलं होतं ते सगळं सांगते. त्यावरून त्यांच्यासोबत काहीतरी नक्कीच झालंय आणि ते अडचणीत आहेत असं अभिजित राजेंना वाटतं आणि त्या आसावरीला तिथे यायला सांगतात. नंतर अभिजित राजे त्यांना बस येईपर्यंत त्यांच्या हॉटेलमध्ये येऊन बसा असं सांगतात. त्यांचं ते आपुलकीने विचारणं बघून काका काकूंना रडायला येतो. तितके तिथे आसावरी पोहोचते. ती काकांना काय झालंय असं खूप वेळा विचारते. इथे आजोबांना काकांशी बोलायचं असतं म्हणून ते शुभ्राला अभिजित राजेंना फोन लावून द्यायला सांगतात. ते फोनवर काकांना खूप ओरडतात आणि त्यांनी काकूंना आधी त्यांच्या घरी सोडावं, मग खुशाल हवं तिथे एकट्याने जावं असं सांगतात. आणि त्यांनी त्यांना काही सांगितलं नाही याचं खूप वाईट वाटलंय असं देखील बोलतात. ते ऐकून काका घरी यायला तयार होतात. घरी येऊन ते आजोबांची माफी मागतात आणि त्यांना त्यांच्या मुलाने घराबाहेर जायला सांगितलं. त्याला ते तरी काय करणार, मात्र हे सगळं त्यांनी आधी का नाही सांगितलं म्हणून आजोबा चिडून त्यांच्याशी काहीच बोलत नाही. सगळे त्यांना खूप विनंती करतात मात्र त्यांना वाईटही तितकंच वाटलेलं असतं. ते शेवटी काकांना मिठी मारतात आणि या घराबाहेर पाऊल टाकलंस तर गाठ माझ्याशी आहे अशी ताकीद देतात. आजोबा प्रज्ञाला ती जे वागली त्यावरून माफ करतील का, कारखानेस काका काकूंना पुन्हा त्यांच्या घरात प्रवेश मिळेल का, हे सगळं बघण्यासाठी पहा अग्गबाई सासूबाई सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 फक्त झी मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.